नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या या लेक्चरमध्ये जिओग्राफीमधील जो प्राकृतिक भूगोल आहे तो प्राकृतिक भूगोल मुख्य परीक्षेला, राज्यसेवेला किंवा इतर सर्व काही स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी हा सेशन जो आहे आपण हा सुरू केलेला आहे. एक रिव्हिजनसाठी तुम्हाला हे सर्व लेक्चर्स जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे, ठीक आहे. कारण या लेक्चर मधलेच क्वेश्चन हे पूर्व असतील, कुठल्याही संयुक्त परीक्षा असेल किंवा तुमची राज्यसेवा असेल त्यामधील पूर्व परीक्षेसाठी या सिलेबसवर खूप प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर त्यावरती आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये जी बाह्य प्रक्रिया असते, अंतर्गत हालचालींमध्ये आपण पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूप बघितली, त्यामध्ये एक जर त्यांचं वर्गीकरण करायचं म्हटलं तर प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपे म्हणून आपण ती ओळखतो. आता बाह्य प्रक्रियेमुळे तयार होणारी भूरूप या पाठामध्ये आपल्याला पाहायची आहे. त्यामध्ये बाह्य प्रक्रियेमुळे कुठली कुठली भूरूपे तयार होतात, मग त्या बाह्य प्रक्रियेतील काही प्रक्रिया आहेत, प्रक्रिया कुठल्या कुठल्या, तर त्यामध्ये विदारण आहे, पुन्हा खननाची क्रिया आहे, वहन आहे किंवा साचून राहणे त्यालाच आपण संचयन आहे. या सर्व काही ज्या प्रक्रिया आहेत यापासून तिसऱ्या स्वरूपाची भूरूपे तयार होतात. तिसऱ्या स्वरूपाची भूरूपे म्हणजे कुठली, तर या प्रक्रियेमुळे पुन्हा नवीन भूरूप ही प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपांमधून तयार होतात. प्राथमिक आणि द्वितीयक मी पुन्हा एकदा सांगतो की अंतर्गत हालचालींमुळे आपण मागील पाठामध्ये जे बघितलं होतं, पृथ्वीवरती खंडजन्य हालचाली असतील किंवा पर्वत निर्माणकारी, गट पर्वत, खचदरी वगैरे, या ज्या भूरूप हे जे भूरूप आहेत हे भूरूप अंतर्गत हालचालींमुळे तयार होत असतात. मैदान झालं, पठार झालं, ठीक आहे. आता बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन आणि संचयन इत्यादीमुळे तयार झालेली भूरूप जी आहेत ती तिसऱ्या किंवा तृतीयक स्वरूपाची भूरूपे आपण त्यांना म्हणतो. त्यामध्ये त्रिभुज प्रदेश असेल, यू आकाराची नदी असेल, दरी असेल, वाळूच्या टेकड्या असतील, या सर्व काही गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर बाह्य प्रक्रिया पार्ट वन मध्ये आपण विदारणाची क्रिया बघणार आहोत आणि त्याचे प्रकार बघणार आहोत, ओके. त्यामध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी ताण पडून किंवा एकमेकांपासून खंड विखंड झालेले किंवा छिन्न भिन्न झालेले, ओके, आणि छिद्र पडलेले किंवा त्यामध्ये पापुद्रे निघल्यासारखे असे काही फिगर्स दिसत आहेत. या सर्व ज्या फिगर्स आहेत या फिगर्स बाह्य प्रक्रियेमुळे तयार झालेले आहेत. याला आपण एक प्रकारे कायिक विदारण किंवा रासायनिक विदारण किंवा जैविक स्वरूपाचं विदारण ही उदाहरणं या खडकांवरती तुम्हाला दिसत आहेत. आता हे खडक जे आहेत या खडकांमध्ये विदारणाची क्रिया झालेली आहे. विदारण म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी विदारण म्हणजे काय असतं असं जर आपल्याला लक्षात घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी खडक जे असतात हे कमजोर बनतात आणि कमजोर बनण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच आपण विदारण असं म्हणतो, वेदरिंग असं आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. त्याचे कायिक, रासायनिक आणि जैविक असे तीन प्रकार असतात. बाह्य प्रक्रियेमुळे तयार होणारी जी भूरूप आहे त्यामध्ये कायिक, रासायनिक आणि जैविक हे कसे असतात ते बघूया आपण. आता कायिक म्हटलं की त्यामध्ये लक्षात घ्यायचं जो कोरड्या हवामानाचा जो प्रदेश असतो त्या ठिकाणी कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो. दमट हवामानाचा जर प्रदेश असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण ही घडून येतं आणि जैविक विदारण, जैव म्हटलं की सजीव आले, सजीवांकडून जे विदारण घडत असतं त्याला जैविक विदारण असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग बघा, त्यामध्ये कायिक विदारण सर्वात पहिल्यांदा आपण बघूया. कायिक विदारण कुठल्या हवामानाच्या प्रदेशात असतं तर ते कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये असतं. आता या ज्या खडक फुटणे असेल, कमकुवत होणे असेल, आपण हे बघितल्याच्या अगोदर की या ठिकाणी छिद्र पडलेले असतील किंवा खडक फुटलेले असतील, तडे गेलेले असतील किंवा त्याची अवस्था विद्रूप झालेली असते, हे सर्व या विदारणामुळेच घडलेले प्रकार आहेत. आता त्या वर्गीकरणानुसार आपण एक एक या ठिकाणी बघत आहोत. कायिक विदारणामध्ये बघा की जर आपण कांद्याचा पापुद्रा वगैरे जर काढून बघितला तर तुम्हाला एक त्यामध्ये काय दिसणार आहे की आतला पापुद्रा हा उघड्यावर पडतो, त्याच्या आतला पापुद्रा हा त्या ठिकाणी चांगला राहतो. म्हणजे साधं उदाहरण याचं आहे की एक अपपर्णनची प्रक्रिया जी आहे ती यामध्ये होत असते. अपपर्णन म्हणजे काय, तर खडकाचा उघडा पडलेला भाग हा अधिक तापतो आणि त्या मानाने आतील भाग हा थंड राहतो. जसं कांद्याचं आपण उदाहरण घेतलं, त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्र्यासारखे सुट्टे सुट्टे होतात आणि या सुट्ट्या होण्याची जी प्रक्रिया आहे याला अपपर्णन असं आपण म्हणतो. कायिक विदारण मुख्यतः
कारणामुळे घडतं काही. आता तुम्ही या ठिकाणी ही जी आकृती बघितलेली आहे या आकृतीमध्ये अपपर्णाची प्रोसेस आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कायिक विदारण हा एक प्रकार विदारणाचा आहे, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात होतो आणि त्यामध्ये वरचा थर उघडा पडून आतील थंड आतील जो भाग असतो तो तसाच थंड राहतो. का? तर हे एक प्रकारच्या उष्णतेमुळे किंवा सूर्याच्या एनर्जीमुळे. ठीक आहे, कोरड्या हवामानामध्ये त्यामध्ये वारा देखील महत्त्वाचा रोल बजावतो. आता पुढे कायिक विदारणाची कारणं जर काय असतील तर त्यामध्ये तापमान आहे, पुढे नंतर बरेच कारणं आहेत, आपण एक वन बाय वन बघूया. तापमान, वाढत्या तापमानामुळे काय होतं, खडकातील खनिज हे प्रसरण पावतात. प्रसरण पावतात म्हणजे मोठी होतात, थोडक्यात आकाराने थोडी मोठी होतात. पुन्हा तापमान कमी झालं की पुन्हा ते आकाराने लहान होतात. म्हणजे प्रसरण आणि आकुचन, म्हणजे जसं आपण आपल्या हाताची मुठ्ठी आहे ही थोडीशी उघडली की प्रसरण, बंद केली की आकुचन, प्रसरण आकुचन या क्रियेमुळे काय होतं, खडकातील कणांमध्ये ताण निर्माण होतो. आणि ताण निर्माण झाल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी ही जी खनिजं असतात ही जास्त प्रमाणामध्ये प्रसरण पावतात, तर काही खनिजं कमी प्रमाणात प्रसरण पावतात. म्हणजे परीक्षेमध्ये बारकाईने जर प्रश्न विचारायचा झाला तर यामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खडकांतील कणांमध्ये निर्माण होणारा जो ताण असतो हा सारखाच असतो का वेगवेगळा असतो. तर खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा जो ताण असतो हा कमी जास्त होऊ शकतो त्या असणाऱ्या खनिजांच्या प्रसरण पावण्याच्या क्षमतेवर. ठीक आहे, आता यामुळे काय होतं, तर खडकांना तडे जातात आणि खडक फुटतात. आणि ज्या प्रदेशामध्ये दिवसाची किंवा दैनंदिन तापमान कक्षा ही खूप जास्त असते, म्हणजे दिवसाचा आणि रात्रीचं जर वजाबाकी केली तापमानाची तर ती जास्त असते, त्यालाच आपण तापमान कक्षा असं म्हणतो. ओके, म्हणजे 32 दिवस असेल आणि रात्री जर 8च असेल तर 32 वजा 8 त्या ठिकाणी जे आन्सर येणार आहे 24 हे त्या ठिकाणी 24 डिग्री म्हणजे खूप झालं, म्हणजे तापमान कक्षा त्या ठिकाणी खूप जास्त असते असं कोरड्या हवामान किंवा त्या ठिकाणी कायिक विदारण होण्याची जास्त संभावना असते. आणि उदाहरणार्थ आपण त्याला उष्ण वाळवंटी प्रदेश असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, त्या ठिकाणी तडे पडतात, खंड पडतात त्यांना. पुढे नंतर आता दहीवर आहे. दहीवर म्हणजे काय, तर पाणी गोठल्यावर त्याचं आकारमान वाढतं, पाणी गोठल्यावरती त्याचा आकार वाढतो. हे अगदी उलट खनिजांच्या आपण लक्षात ठेवायचं, याला पाण्याचे असंगत आचरण असं देखील म्हणतात. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0 डिग्रीपेक्षा कमी असतं तिथल्या खडकातील तड्यांमध्ये जे पाणी साचतं त्या पाण्याचा बर्फ होतो आणि बर्फ झाल्यामुळं त्याचं आकारमान वाढतं आणि ताण त्या खडकामध्ये निर्माण होतो आणि ते खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात. ठीक आहे, आपल्याला या फिगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तसं. त्याच्यानंतर आपण बघूया स्फटिकांची वाढ. आता स्फटिकांची वाढ जी असते ही खास करून काही लोकेशन वाईज हे खडक असतात. त्यामध्ये समुद्र किनारा असेल त्या ठिकाणी खडकाळ भाग असतो, सागरी कडांच्या पायथ्याशी लाटेचं पाणी आपटतं, आपटल्यामुळं काय होतं, त्याचे सागर जलाचे जे तुषार पडतात बारीक बारीक असे ते खडकावर आपटतात. आणि आपटल्यामुळं काय असतं, त्याच्यामध्ये जे क्षार असतात पाण्यामध्ये त्या क्षारामुळं क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकामधले जे काही विरघळणारे घटक असतील ते विरघळणारे घटक त्या खडकांमध्ये विरघळतात आणि छोट्या छोट्या आकाराचे छिद्र त्याच्यावरती तयार होतात. आणि त्याची आकृती तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर लगेच लक्षात येऊन जाईल. आणि या छिद्रांतून क्षारयुक्त पाणी हे कंटिन्यू साचत राहतं, सूर्याच्या उष्णतेमुळं या पाण्याची वाफ होत राहते आणि त्या ठिकाणी जे क्षार शिल्लक राहत असतात त्या क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं. आपण साधं उन्हामध्ये जर पाणी एका प्लेटमध्ये पाणी ठेवलं आणि त्यात जर मीठ टाकलं तर काही तासांनी आपण बघितलं तर त्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं असतं, पाण्याची वाफ होऊन गेलेली असते आणि खाली स्फटिक शिल्लक राहत असतात. अगदी तशाच स्वरूपात या खडकावरती देखील एक रासायनिक घटकांची विद्राव्यता होते आणि स्फटिकांची वाढ त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. आता तुम्हाला असं वाटेल की स्फटिकांची वाढ या ठिकाणी कशी होते, तर सिंपल आहे. काय की पाण्याची त्या ठिकाणी वाफ होते आणि ॲक्च्युली त्या पाण्यामध्ये खूप क्षार असतात. समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही. का? कारण त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात. बरोबर आहे. आणि त्यामुळं लोकेशन वाईज मी असा शब्द वापरला, म्हणजे त्या समुद्र किनाऱ्यावर हे जास्त प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथं क्षाराचं प्रमाण जास्त असतं. पुढे नंतर हे जे स्फटिक असतात हे खडकामध्ये जागा व्यापतात आणि त्यामुळं खडकात ताण निर्माण होतो, खडकावर छिद्रे तयार होतात आणि खडकाचा जो पृष्ठभाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी आपण मधमाशाच्या पोळ्यासारखा तो दिसून येतो. पुढे नंतर दाबमुक्ती आहे. खडकामध्ये
ताण केवळ तापमान किंवा स्फटिकांच्या वाढीमुळे किंवा पाणी गोठण्यामुळं दहीवर झाल्यामुळं होतो असं काही नाही. याच्या व्यतिरिक्त खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर देखील पडत असतो आणि हा जर दाब नाहीसा झाला तर त्या आतील जो खडक असतो किंवा खालचा जो थर असतो तो ताणमुक्त होतो आणि त्यामुळं देखील त्या ठिकाणी काय होऊ शकतं, विदारण घडून येत असतं. ठीक आहे, पुढे नंतर पाण्यामुळे कशा पद्धतीनं काय एक विदारण होऊ शकतंय, तर काही प्रदेशामध्ये पावसाचं पाणी हे जास्त असतं, त्या प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानं काही प्रकारच्या खडकांचं विदारण घडून येतं. तसं तुम्हाला या ठिकाणी जर चित्र बघायचं असतील तर ते वाळूकाश्म असेल किंवा पंखाश्म जे खडक आहेत हे वाळूचे कण एकत्र येऊन त्यावर दाब पडल्याने ते तयार होतात. चिखलासारख्या पदार्थांनाही वाळूचे कण हे एकत्र येत असतात, अशा खडकात पाणी मुरते आणि एकत्र आलेले वाळूचे कण देखील त्या ठिकाणी काय होतात, सुट्टे झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात आणि यालाच आपण एक प्रकारे कणात्मक विदारण देखील असं आपण म्हणू शकतो. काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. आता कारणीभूत असणारे घटक कुठले कुठले असं आपण विचारल्यावरती आपल्या लक्षात यायला हवं, तापमान, पाणी. ठीक आहे, पुढे तापमान भिन्नतेमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे हे रुंदावण्याची जी प्रोसेस होत असते त्यातूनच आपण दाब मुक्ती असेल किंवा दहीवर वगैरे वगैरे बघितलं, त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात आणि या विदारणास खंड विखंडन असे देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, आता आपण कायिक विदारण बघितलं, त्याच्यामधलं कायिक विदारणाचं कारण देखील आपण त्यामध्ये बघितलेली होती. आता त्यामध्ये पुढे रासायनिक विदारण हा एक महत्त्वाचा प्रकार आपण त्या ठिकाणी बघूया. तुम्हाला माहिती आहे पाणी हे वैश्विक विद्राव्य आहे. विद्रावक म्हणजे पाण्यामध्ये कुठलाही घटक, सगळं सर्वच घटक नाही पण अनेक पदार्थ सहजपणे विरघळू शकतात आणि पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची काय होत असते, विद्राव्यता वाढत असते. म्हणजे पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणामध्ये देखील काय होतात, विरघळतात. मग ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी या क्रिया होत असतात. मग आपण रासायनिक विदारण याच्यामध्ये रसायनांद्वारे एक विदारणाची क्रिया कशी आहे ती एक तीन प्रोसेसने आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे कार्बनन. कार्बनन पाहत असताना CO2 जो आहे हा हवेतला CO2 पावसाच्या पाण्यात ज्यावेळेस मिसळतो त्यावेळेस त्या ठिकाणी कार्बोनिक आम्ल हे जे आहे हे त्या ठिकाणी तयार होत असतं. हे सौम्य प्रकारचं असतं, कॉन्सन्ट्रेट नसतं. कॉन्सन्ट्रेट म्हणजे संहत नसतं, सौम्य असतं, डायल्यूट असतं. ठीक आहे, आणि अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ जे असतात हे सहजपणे काय होतात, विरघळतात. आणि हीच एक प्रकारची कोणती प्रोसेस असते, तर कार्बननची एक प्रोसेस या ठिकाणी ही घडत असते. ठीक आहे, पुढे नंतर द्रवीकरण आहे. मूळ खडकातील काही खनिज असतात हे विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्या क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होत असते. अवक्षेपण म्हणजे साचून राहणे. ओके, क्षार एकमेकांवर अनेक काळानुकाळ ते एकमेकांवरती ज्यावेळेस साचून राहतात त्यावेळेस त्याला आपण अवक्षेपण असं म्हणतो. आणि वडगाव दर्या हे अहमदनगर जिल्ह्यातील एक उदाहरण चुनखडीचे आपण रासायनिक अवक्षेपण झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परीक्षेमध्ये आपल्याला एक जनरल नॉलेज म्हणून अहमदनगरमध्ये कुठं आहे तर वडगाव दर्या या ठिकाणी चुनखडीचे हे अवक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे अवक्षेपण याला आपण एक प्रकारे लवण स्तंभ हे सुद्धा एक भुरूप त्यामध्ये म्हणू शकतो आपण की हे भुरूपाचं नाव काय आहे. ठीक आहे, तर अवक्षेपण झाल्याच्या नंतर जे भुरूप तयार झालेलं आहे त्याला आपण लवण स्तंभ असं म्हणतोय. ठीक आहे, पुढे नंतर आहे भस्मीकरण. भस्मीकरण म्हटलं की ज्या खडकामध्ये लोह खनिज असतं त्या खडकांवरती ही क्रिया होत असते. आता तुम्हाला लोखंड आणि ऑक्सिजन यांचं ऑक्सिडेशनची क्रिया माहिती आहे. लोखंडावरती गंज येतो, गंज झाल्यावरती आपल्याला माहिती आहे, आपल्या नेहमीचे उदाहरण आहे हे तपकिरी रंगाचा थर त्याच्यामध्ये येत असतो. ठीक आहे, मग पुढे नंतर काय होत आहे, तर या ज्या क्रिया आहेत या क्रियेमध्ये रासायनिक विदारण झाल्याच्या नंतर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ज्या खडकांवरती जो रंग येतो असा तपकिरी रंगाचा वगैरे तर तो हा भस्मीकरणाचाच एक प्रकारचा विदारणाचा प्रकार आहे. रासायनिक विदारणाच्या काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये आपण नेहमी नेहमी मिठाला पाणी सुटणं असेल किंवा त्यामध्ये नंतर कापून ठेवलेल्या सफरचंदांवरती तांबूस तांबूस रंगांचा थर हा जमा होत असतो. आता हे सर्व काय आहे, तर हे अवक्षेपण आहे त्या त्या क्रियेमुळं झालेलं. ओके, ऑक्सिडेशन झाल्यामुळं, अवक्षेपण झाल्यामुळं. ठीक आहे,
मग यामध्ये या सर्व रासायनिक किंवा जैवरासायनिक ज्या काही प्रक्रिया खडकांवरती होतात त्यामुळे खडकांचं रासायनिक विदारण या ठिकाणी होत असतं. आता काही विदारण तुम्हाला सरळ सरळ डोळ्याला दिसतंय, तिथं तडे पडले, त्या तड्यामध्ये पाणी जाऊन साचलं, त्याचा बर्फ झाला, ताण पडला, ते एकमेकांपासून वेगळे झाले, पण रासायनिक विदारणाची जी प्रक्रिया असते ही कार्बन द्रवीकरण आणि भस्मीकरण या प्रोसेसमधून ती जात असते. ठीक आहे, दैनंदिन जीवनातील उदाहरण आपण या ठिकाणी बघितलं, मिठाला पाणी असेल, सफरचंदाला तांबूस रंगाचा थर असेल किंवा लोखंडाचा गंज असेल. ठीक आहे, तर हे एक उत्तम उदाहरण, त्याचे आपण लक्षात ठेवू शकतो. आता पुढे जैविक विदारण, हे एक सिंपल आपण बघणार आहोत. चित्रामध्ये तुम्ही बघितलंय की झाडाची मुळं त्या खडकामध्ये गेलेली आहेत आणि खडकांना फोडून ती खाली वाढलेली आहेत. म्हणजे कायिक आणि रासायनिक विधानांशिवाय सजीवांनी म्हणजे जैविक कारणांनी त्या खडकांचं विधारण होत असतं. मग त्या ठिकाणी बरेच किल्ले तुम्ही बघितलेले असतील, मंदिरं तुम्ही बघितलेली असतील, त्या ठिकाणी वाढलेली मुळं खडकांच्या कणामध्ये ताण निर्माण करतात, खडक फोडतात. ठीक आहे, तशाच पद्धतीने एक जे लहान प्राणी आहेत, उंदीर असेल, घुशी असेल, मुंग्या असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी जमिनीमध्ये बिळे बनवतात आणि खडकांमध्ये खननाचं काम, खाणण्याचं काम एक प्रकारे हे प्राणी जैविक प्रक्रिया जैविक विदारण घडवून आणत असतात. ठीक आहे, तर त्याचं उदाहरण पुन्हा आणखीन आपण जर बघितलं तर दगडफूल हे एक त्याचं उदाहरण आहे. म्हणजे शैवाळ हे सुद्धा खडकांचं विदारण घडवून आणतात, म्हणजेच जैविक विदारण त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, आता विस्तृत झीज म्हणजे काय आहे, तर खडकांचे सुट्टे झालेले जे तुकडे असतात हे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकतात आणि उताराच्या पायथ्याशीच ते साचून राहतात आणि वर्षानुवर्ष ते साचत राहिल्यामुळं तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे साचून त्या ठिकाणी काय होते, त्या ठिकाणी एक प्रकारे शंकू आकाराचा ढिगारा त्या ठिकाणी तयार होतो. जसं मातीचा ढिगारा तयार होत असतो, वरून माती पडते खाली एकदम अशी त्याचं ढीग पडल्यासारखा एक शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होत असतो. आता या विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची हालचाल ही गुरुत्वीय बलामुळे होत असते. आपण तुम्हाला माहिती आहे की जमिनीकडे कुठलीही वस्तू ही वापस येते, वर आपण कुठलीही वस्तू फेकली तरी गुरुत्वीय बलामुळे ती खालीच येते. अशाच पद्धतीनं विदारण झालेले जे सुट्टे कण आहेत यांची हालचाल देखील गुरुत्वीय बलाद्वारे होत असते आणि याच प्रक्रियेला विस्तृत झीज असं म्हणतात. आता विस्तृत झीज म्हटल्यावरती सर्वात महत्वाची कुठली प्रक्रिया आपल्या लक्षात आली पाहिजे, तर ती आहे गुरुत्वीय बल. ओके, कारण एक ऊर्जेचाच प्रकार आहे हा, खननाची क्रिया असेल किंवा वाऱ्याद्वारे असेल किंवा पाण्याद्वारे असेल, जे काही खनन होतं, जे काही झीज होते ती एक प्रकारे गुरुत्वीय बल हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा. विस्तृत झीज दोन प्रकारे होते, तीव्र उतारावर होते जलद गतीनं आणि मंद उतारावरती एक संथ गतीनं होत असते. तीव्र गतीमुळे कुठले कुठल्या गोष्टी घडतात विस्तृत झीजमध्ये, तर तीव्र गतीमुळे दरडी कोसळणे असेल किंवा भूस्खलन असेल किंवा जमीन खचण्यासारख्या हालचाली असतील, या सर्व हालचाली विध्वंसक स्वरूपाच्या असतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये अशा हालचाली होण्याच्या जास्त शक्यता असतात. आता हा विदारित पदार्थाचा जो भाग आहे, विदारित जो पदार्थ असतो हा उतारावर मोठा थर तयार होतो आणि अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून काय होतं, त्याचं वजन वाढतं आणि जिकडे उतार असेल त्या उताराच्या दिशेने काय होतात, ते सरकतात. आपण यापूर्वी देखील तुम्ही न्यूजमध्ये कुठे बघितलं असेल की पुण्यामधलं माळीन एक गाव होतं, या माळीन गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची जमीन खचली होती आणि अख्खं गाव ते पूर्ण उतारावर होतं, त्या उतारावरचं गाव पूर्ण मातीमध्ये बुजून गेलं होतं. ठीक आहे, आता हे जमीन खचण्याचा प्रकार हा झालेला होता. ठीक आहे, याचं तुम्हाला तुम्ही या ठिकाणी बघत देखील आहात ही जमीन कशी खचलेली येते त्या ठिकाणी. आता मंद गतीमुळं कशा पद्धतीची विस्तृत झीज होते हे आपण थोडक्यात बघूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूकंप असेल किंवा भूकंपामुळे कोणत्या प्रकारची हालचाल होते, आता भूकंप हा तर तीव्र हालचालीमध्ये येतो, बरोबर आहे, अंतर्गत हालचाल पृथ्वीची तीव्र घडवून आणणारा जो आहे तो आहे भूकंप, बरोबर. मग तीव्र गतीने होणारी जी विस्तृत झीज आहे यामध्ये भूकंपामुळेही हे होऊ शकतं. आता मंद गतीमुळे होणारी विस्तृत झीज आपण थोडक्यात बघूया, त्यामध्ये कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज ही मंद गतीने होते, म्हणजे त्याची स्पीड जी असते ही कमी असते. यामध्ये माती सरकण्याची जी क्रिया आहे ही जास्त प्रमाणामध्ये होत असते. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावरती माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला एक प्रकारचं लंबरूप त्या ठिकाणी येत असतं
आणि लंबरूप आल्या कारणाने लहान लहान बांध त्या ठिकाणी तयार होतात. या क्रियेला मातलोट असे म्हणतात. आता त्याचं चित्र तुम्ही या ठिकाणी बघितलंय. हा मंद उतार असतो. मंद उतारामुळे त्या ठिकाणी माती सरकण्याची ही जी क्रिया आहे ही जास्त प्रमाणात होते पण ती मंद स्वरूपात होते, मंद गतीमुळे होते. आणि तसंच उदाहरण एक बर्फाच्छादित प्रदेशामध्ये देखील सीमावर्ती भागामध्ये जी उतारावरती माती असते ही मंद गतीने सरकते आणि उताराला एक लंब असे लहान लहान बांध देखील त्याच्यावरती घातलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. आता हे मंद गतीनं होणारी विस्तृत झीज आहे आणि तीव्र गतीनं होणारी एक विस्तृत झीज आपण बघितली. आता विदारणाची प्रक्रिया थोडक्यात जर आपण रिव्हिजन करायची जर म्हटलं त्याच्यामध्ये, तर विदारणाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये आहे कायिक विदारण, दुसरं आहे रासायनिक विदारण आणि तिसरं आहे जैविक विदारण. ओके. मग कायिक विदारण यामध्ये जर आपण बघितलं तर अपपर्णन ही एक महत्वाची प्रोसेस या ठिकाणी घडून गेलेली आहे. आणि त्यानंतर आपण कायिक विदारणाच्या बाबतीत दुसरी कुठली प्रोसेस आहे ती होऊन गेलेली आहे किंवा आहे असं आपण म्हणतो. तर त्यामध्ये बघा, आपण त्या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊ शकतो की स्फटिकांची वाढ असेल किंवा त्यामध्ये अपपर्णनाच्या नंतर कोरड्या हवामानातील तापमान असेल. ठीक आहे. तापमान आणि पाणी या दोन गोष्टी तर महत्वाच्या आहेतच आहेत. त्यासोबत खंड विखंडनाचे विधारण हे सुद्धा त्यामध्ये आहे. ओके. म्हणजे अपपर्णन आणि खंड विखंडन असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पुढे रासायनिक विधारण आहे. रासायनिक विधारणामध्ये कार्बनन आहे, पुन्हा नंतर द्रवीकरण आहे, त्याला आपण अवक्षेपण लक्षात घेतलेलं आहे बरोबर, आणि पुढे नंतर भस्मीकरण तर या ठिकाणी दिलेलंच आहे. ओके. पुढे नंतर जैविक विधारणामध्ये खनन प्राण्यांची बिवे तयार करणे म्हणजे उंदीर असेल, घुशी असेल. ठीक आहे. आणि पुढे जर बघितलं तर त्या ठिकाणी दगडफूल किंवा वनस्पतींद्वारे खडकांमध्ये ताण निर्माण होऊन खडकांची मुळे वाढण्याने खडकाच्या कणामध्ये ताण निर्माण होऊन ती खडक फुटतात. ओके. मग तिथं आपण काय लिहिणार, झाडांची मुळं. हे सुद्धा त्या ठिकाणी झाडांच्या मुळाद्वारे खडकांमध्ये तडे पडतात असं देखील आपण त्या ठिकाणी जैविक विधारणामध्ये लिहू शकतो. ठीक आहे. विस्तृत झीज आणि मंद गतीने झीज हे तर तुम्हाला गुरुत्वीय बलामुळे होत असतं हे आपण त्या ठिकाणी बघितलेलंच आहे. ठीक आहे. तर यावरती प्रश्न जे आहेत हे महत्वाचे दरडी कोसळणे असेल, भूस्खलन असेल किंवा जमीन खचणे असेल किंवा मातलोट असेल, हे विस्तृत झीज कशा स्वरूपाचे आहे, मंद आहे का तीव्र आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. पुढे नंतर अपपर्णन ही कुठली प्रोसेस आहे, अपपर्णनाची प्रोसेस म्हटलं की ती कायिक विधारण आहे. मग कायिक विधारण घडून येण्यासाठी कुठले कुठले घटक महत्वाचे आहेत, त्यामध्ये तापमान, दहीवर, स्फटिकांची वाढ, दाब मुक्ती, पाणी या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता बाह्य प्रक्रिया भाग एक मध्ये आपण एवढं बघितलेलं होतं. बाह्य प्रक्रिया भाग दोन मध्ये अपक्षरण म्हणजे खनन कशा पद्धतीनं होतं आणि खननाद्वारे कोणती भूरूपं तयार होतात, अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तो. पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा त्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर पहिला पार्ट कसा वाटला ते सांगायचंय आणि त्यामध्ये एक जो अवघड वाटत असलेला पार्ट आहे तो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचे, त्यावरती आपण वाटलंच तर परत रिपीट या ठिकाणी काही पोर्शन हे घेऊ शकतो. ओके. तर आपल्या पार्ट सेकंडमध्ये आपण भेटूया. तो देखील महत्वाचा पार्ट आहे कारण त्यावरती मुख्य परीक्षेमध्ये आणि पूर्वमध्ये खूप प्रश्न हे विचारले जात असतात. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.